आपल्या माणसांचा आहे, संत पर आहे, चिंता करायची नाही. ही जी माती आहे ही आत्ता साधू संतांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे, कारण पवित्र ते कुळ पावन तो देश. आणि आता कीर्तनाला सुरुवात झाली. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे, आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाया संत संगत करायला सांगतात. अभंगाला सुरुवात करण्यात करताना दोन प्रश्नांचा विचार आपण आजच्या कीर्तनात करणार, म्हणजे अभंग संपला. पहिला प्रश्न असा आहे, आम्हाला संत संगतीची गरज काय? एक, आम्हाला संत संगतीची गरज काय? एक, व्हॉट इज दॅट नीड बिहाइंड इट, त्याच्या पाठीमागे कारण काय? आम्हाला संत संगतीची गरज काय? एक. आणि दुसरा प्रश्न आहे, तुकाराम महाराजांनी आम्हाला सत्य संगत का करायला सांगावी? त्यांना दुसरं कोणी दिसलं नाही का? अभंगातले दोनच प्रश्न आहेत. तुकाराम महाराजांनी ही गोष्ट आम्हाला का सांगावी? एक. आणि आम्ही ती का करावी? दोन दोन प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचं कीर्तन. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न आहे, तुकाराम महाराजांनी आम्हाला संत संगत करायला का सांगावी? उत्तर पटापट बोलत जायचं. यावं लागतं येतात आणावं लागतो, यावं लागतं येतात आणावं लागतो, यावं लागतं ते आपण, येतात ते संत, आणावं लागतो तो देव. काही शंका? बोलत जायचं. नाही मग आल्यावर जावंच लागतं ते आपण. मग एकानं विचारलं जावं लागतं मग यावं का लागतं? जावं लागतं म्हणून. मग जावं का लागतं? यावं लागतं म्हणून. पुरावा. दुसरा अध्याय, उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. किंवा पंधरावा अध्याय त्याला, अका उपजले आणि निमणे, जन्माला येणे आणि मरणे. किंवा पुनरपी जननम, पुनरपी मरणम. फायनल झालं, जन्माला यावंच लागतं आणि आल्यावर झालं फायनल. मग एकाने सांगितलं जावं जर लागतं तर यावं का लागतं? जावं लागतं म्हणून. मग एकाने सांगितलं जावं का लागतं? यावं लागतं म्हणून. मग एकाने असा प्रश्न केला, मी येणारच नाही, यावंच. बोल जा, यावंच लागेल. मग एक म्हणलं मी आल्यावर जाणारच नाही, जावंच लागेल. लंकेचा मालक मेला आणि तू इटपरी कुठून येतो? ज्याची लंका सोन्याची तो मेला आणि तू इटपरी कुठून येतो? जावंच लागेल. मग एकाने शंका घेतली, बारीक आहे का? यावंही लागतंय आणि आल्यावर जावंही लागतं. मग एकाने असा प्रश्न विचारला, यायचं कशाला? त्याचं उत्तर ऐका, मागच्या जन्मीचे जे भोग आहे ते भोगण्यासाठी यावंच लागतं. कशावरून? सतराव्या अध्यायातला पुरावा, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्व जन्मीचे. तुमच्या मागचे जे भोग आहेत भोगून संपवण्यासाठी यावंच लागतं. प्रश्न पहिला आहे, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, आणि जे भोग आहे ते भोगावेच. भोगन तो फळे भोगन ते फळे करंट लागलं तुम्हाला अभंगाचं, करंट लागलं म्हणजे करंट लागलं म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं, फक्त बोलत जायचं तुम्ही. यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, भोग भोगावेच लागतात. मग आता एक फायनल वाक्य, वाक्य बारीक आहे का? तुमच्या प्रारब्धात जी गोष्ट असेल ती प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे करणं ही देवाची पूजा आहे. पखवाद्याच्या प्रारब्धात पखवाद आहे, यांच्या प्रारब्धात गाणं आहे, माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे. कोणी उपकार करीत नाही, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं म्हणतात, काही बायका म्हणतात, आमचा पप्याचा बाप लय वेळेत ऑफिसात जातो, पगाराला हात न लावता त्यानं तिसरा स्लॅब टाकलाय, पैसे आणतो कुठून? हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, भोगावंच. बोल जा, भोगावंच लागेल आणि भोगलाच पाहिजे. पुरावेदवांच्या लिहून घ्या, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैला झालो नरदे येता, साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाच्या पंगू झाली, निंदिले उपांना त्याने पावलं मुख बंधना, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरिले, झाड जाणी जे फुले. मुद्दा संपला, भोगावंच लागेल. मग एकाने सांगितलं भोगावंच लागेल, चुकणारच नाही यादी, कोणाला चुकलंय नाही. सख्या बहिणीचं लग्न झालं, भावाने वरतीत वरत निघली, आकाशवाणी झाली, हिला होणारा मुलगा तुझा दुश्मन असेल,
बहिणीला भावाने झेलमध्ये ठेवलं, बहिणीचे दिवस गेले, बहीण भाळंत झाली, जाळंत झालेल्या आईनं स्वतःच्या डोळ्यानं मुलगा पाहिला आणि सख्ख्या भावाच्या हातात दगडावर आपटायला दिला. भावाने बाजूला नाही आपटला, समोर आपटला, एक नाही आपटले, सहा आपटले, सातवा योग मायानं नेला आणि आठवा कृष्ण जन्माला आला. पुढे जाऊन सांगू महाराज, आठ मुलं ज्या आईला झाली महाराज, ती आईला आपल्या मुलाला स्तनातलं दूध पाजताना आलं हे तिचं प्रारब्ध आहे. जगाचा बाप जेलमध्ये जन्माला आला आणि दूध प्यायला दुसरीकडे गेला, प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. राम आयुष्यात कधी हसला नाही आणि कृष्ण आयुष्यात कधी रडला नाही. रामाच्या आयुष्यात हसायचं झालंच नाही, काहीन दुखणं. आणि कृष्ण कधी नंगाट होता, सपाटाच उठवला आलो, पाहून बिहू नाही, खानदानच हल्ली आखी. तिंदा तिंदा याला राम राम घालन, त्याला राम राम नाही, सपाटा उठवला. पहिली गिराई पुतना यादव म्हणून पायला ठुले नाही, यादव खानदानच हल्ली आखी. आणि रामाचं पाऊ पाऊ तर गोत्यात आली गमत. बापालाही दुखणं, बापालाही दुखणं, पोरालाही दुखणं. बापाच्या आयुष्यात काही तेच होत नव्हता. पोरगा गेला शिकारीला, दुसरंच मिळालं. घेतला शाप, काढला पिंड, घारीनच नेला, हनुमानच जन्माला आला. उलटा कार्यक्रम झाला. इकून तिकून चार पोरं झाली, दोन गेली मामाच्या घरी, दोन गेली वनवासाला, मी आला दशरथ. राम इकून तिकून वनवासावरून आला, गावातलं म्हातारं बिघडलं. तो म्हणला गावाला गेलेली बायको घरात घ्यायला, मी का राम आहे का, द्या सीता सोडून. रामाची रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती महाराज. ही लोक मिळली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टुळी तीच. टुळीत बदल नाही झाला महाराज, फक्त तांबड्या गायीला काळं वासरू झालं बस. वासराच्या रंगात बदल झाला, खाणीत रंग बदल नाही झाला महाराज. मुद्दा नीट ऐक, अरे ज्यांच्या पायानं अहिल्या तरली, ज्यांच्या नजरेनं शबरी तरली आणि ज्यांच्या नावानं दगड तरली, त्या बापावर मुलानं धनुष्य लावलं महाराज. आणि वरूप वर्ग म्हणताय, माझ्या आईपतीवरती असताना त्यांना अरण्यात सोडून दिली, त्याचा बदला घ्यायला आलो. सीता पळत आली म्हणली, धनुष्य खाली घेत बाबा आप्या, नाही तर झालीच होती. मला गोष्ट नाही सांगायची, मला मुद्दा द्यायला ठेवा. ज्याचं प्रारब्ध असेल तसं त्याला भोगावाच, भोगावाच, फायनल करून घ्या, भोगावाच. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळणं, काही दुसऱ्याचं पाहून मिळेल. काहींना इस्टेट मोकार पण पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. तीन सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले. ज्याचं त्याचा प्रारंभ, काही चालू चालू मेले, काहींना अख गाव कटाळलंय, हायच खाटावपणे लावला. काहींना इस्टेट लई पण दान धर्म नाही, नुसते साठून ठेवायचे, कपटाव हटून मिळाला, डोळे वासून मिळाला, चोर परत गेले. पाया पडून सांगतो, जर पाया पडून सांगतो चार वाक्य नीट ऐका. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानानं. मग हा फिरता जो सप्ताह आहे ना आपला नारळी, आणि नारळी सप्ताह जेवढे लोक अन्नदान करतात ना, दान शुद्धच. काहींना इष्टेत लई पण दान नाही करायचं, मग देव बदला घेतो. जेवाय बसलं चमक निघली, दोन लाख, अडीच लाख, मागचं लोक नऊ लाख बसला बोल. आणि मरतही नाही, नुसता पडेल खाटा आणि नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. भुगतून घेणी साची Oh,
तिसरं करतोय सकाळपासून उपास असून विढाला. मी एक कीर्तन नाही करीत कधी, कधीच नाही. दोन तीन जवळ सापडलं तर चौथं. आता जर सापडला असताना 20-30 किलोमीटर मध्ये धरलंच. चौथं विनोदाचा भाग सोडा, आपल्याला थोडं मागं जायचंय अभंगाच्या, म्हणजे करंट लावून दिलाय. परत मला तेच वाक्य सांगायचं आहे, तुमच्या प्रारब्धात जे असेल ते तुम्हाला भोगावंच लागेल, पण आता मला एक वाक्य बदलवायचं आहे, ते तुम्हाला पटेलच असं नाही. ऐका आता, तुमचे प्रारब्ध कधी कुणाचा बदलवता येत नाही. पण पुढचं वाक्य ऐका, कर्म जर सात्विक असेल आणि ते जर नीतीनं असेल तर प्रारब्धाचा पॉवर सुद्धा कमी होऊ शकतो. हे वाक्य तुम्हाला पटेलच असं नाही, पण पटवावाच लागेल. सत्य वागा आणि नीती ठेवा. गाया वळणारा पोरगा राजा झाला, ज्याला पोहे बांधायला फडकं नव्हतं त्याला नगरी सोन्याची मिळाली. सगळ्या जगाने त्रास दिला पण ते जगद्गुरु ठरले. सगळ्या जगाला त्रास दिला ते जगद्गुरु नाही, ज्ञानीरांचे राजा ठरले रडले. आणि सगळ्या समाजाने त्रास दिला ते छत्रपती ठरले. तुकोबारायांचा सगळ्यात जास्त छळ लोकांनीच केला पण ते जगद्गुरु ठरले. ज्यांच्या झोळीमध्ये शिव्या पडल्या भाकर नाही पडली ते जगाची आई ठरले. आणि शिवाजी महाराजांना जिवंतपणी सगळ्यात जास्त त्रास कुणी दिला असेल तर आपल्याच मंडळीनं. आणि मेल्यावर सुद्धा आपल्याच मंडळीनं. तीन तीन जयंत्या बिचाऱ्याच्या. आणि वरून शिवजयंतीला गाणं पिऊन पिऊन सगळ्या पोरात मिलय जोरात तराड झालो या बांधावरून कल्टी मारून आलो या शिवजयंतीला. शिवजयंतीला दारू पिणारे आवला दे ध्यानात ठेवा. हे भोंगळे करून हल्ले पाहिजे, भोंगळे करून नाल ऐकणार. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. पण लाजा सोडले आमच्या औलादिनी राजा. शिवजयंतीला दारू पिणारी भंगार बापाची पायदाशी ध्यानात ठेवा. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार, वयाच्या 27व्या वर्षी मारणार, वयाच्या 51 वर्षी जगणार आणि 36 वर्ष मातेची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी तलवार. ए बेवडे हो, ए भंगार, हा बापाच्या आणखी दारू पेला कोण नको म्हणत. एक ओवी सांगतो पुढे जातो. अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडिला आणि दीपासवे हरपला प्रकाश आहे. प्रारब्ध आहे, भोगावंच लागेल. मला दुसरं वाक्य सांगायचं आहे, पण प्रारब्ध जर नीती ठेवली तर प्रारब्धाचा पॉवर सुद्धा कमी होऊ शकतो. दुसरं वाक्य सांगायचंय मला, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. मग जे नारळी सप्ते चालू आहेत ना आपले महाराज, हे जे गडांवरचे जेवढे महाराज झाले ना, यांनी अगोदर त्रास सहन केला तेव्हा संत झाले. साडेआठला उठून आणि इस्त्री मारून आणि गन न लावता नाश्ता करणारा वारकरी साधू आहे का? हो, अति सुंदर वाजवतो पण गन नाही लावी, अति सुंदर गातो पण काडीनं गन लावतो. काडीनं काड्यानं गन लावणारी मंडळी काड्या करायला तरबेज असते. एक वाक्य आहे का, जयाचे ऐक धड नाही. एक वाक्य सांगा वारकऱ्यांना, एक वेळेस तुमच्या आयुष्यात एकच अभंग तुमचा पाठ असला तरी चालेल, पण तुमच्या आचरणाची बैठक दिली होता कामा नाही. तुमच्याला नाही एक अभंग आला तरी चालेल. पहाटी काकड्याला उठतो दुपारी जुगार खेळतो, पहाटी काकड्याला उठतो दुपारी जुगार खेळतो, राणीला गुल्ल्या दाखितो आणि काकड्यात म्हणतो यो 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 विठाबाई माऊली. अरे नाही नाही, तुका म्हणे अंगे वावे ते आपण. एक वाक्य सांगू तुम्हाला, जेवढे नारायणगडांच्या अधिकाऱ्याखाली जेवढे साधू झाले ना आतापर्यंत गादीवरचे, हे त्रास काढल्याशिवाय संत होत नाही ध्यानात ठेवा.
असं कोणी उठणार पाखवा शिकणार, कोणी उठवणार पेटी वाजीन बापल पेंड आहे, कोणी उठ मेले काही माळकरी झाले नाही, मेले काही मरतील अवलादी दोन चार महिन्यात, बिन माळीची हिंडती अवलाद गावात नालायक गुंड्या काढून हिंडतो, त्रास परत वाक्य नीट आहे का, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. मी एक वाक्य सांगू, जर जयच होत असेल तर त्रास काढायला काय हरकत आहे, काय हरकत काय, पखवाज शिकल्यावर जर लोक तुमच्या पाया पडतात आणि मागतील तेवढे पैसे देतात प्रॅक्टिस का करू नये, कीर्तन संपल्यावर जर लोक तुमच्या पाया पडतात आणि पाहिजे तेवढे पैसे देतात मग कीर्तनकारांना 15 मिनिटं अभ्यास रोज का करू नये, करू काम आहे का करू नये, जर तुमचा फायदाच होत असेल तर कष्ट करायला काय हरकत आहे, व्यायाम केल्यावर जर तू पोलीस होणार आहे तर व्यायाम करायला काय हरकत आहे, तू 8:30 उठवतो आणि पोलीस भरतीला जायचं म्हणतो, नालाय का पोलीस भरती पहाटी राहती तिथं का ग्राउंड झाडायला जातो बघ, 47% मार्क दहावीला पडले टोणग्या आणि तू सायन्सला ॲडमिशन घ्यायला निघलाय, तुझे कपडे काढून आणलं पाहिजे तुला, इथं 77 बोंबला धिंडात आणि तुझी 47 अगरबत्ती कुठं लागतो, आर्टला ॲडमिशन घे गणपती बुडवाया काम येशील, काय करतो तुला, बसलेली मंडळी नीट आहे का, सध्या क्वांटिटी नकोय क्वालिटी पाहिजे, सध्या क्वांटिटी नकोय, 75-80% मार्क पाहिजे, 60-65 खातं कोण, कोण खातं, आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू, का आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला, आणि त्याची आई म्हणली असू दे 47 त्याला ते नव्हते, मग याच हेच येडे पायदा करायचे आणि गावाला तकलीफ करून द्यायची घेणार नाही, येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवळील त्रास, मेला कावळ्याला त्रास, परत वाक्य नीट आहे का, जरी त्रास होत असेल, ए मला एक सांगा, ए तुम्ही MPSC देऊन जर तहसीलदार होत असाल, UPSC देऊन जर प्रांत होत असाल आणि जिल्हा तुमच्या ताब्यात येत असेल, अभ्यास करायला काय हरकत आहे, एक वाक्य सांगा, जगामध्ये किती डॉक्टर होत्या आणि किती शाळा निघू द्या, विद्वानाची किंमत कधी कमी होणार नाही, कधीच कमी होणार नाही, असं बरळायचं नाही बोललं डॉक्टर झाले, हो दे 50% येडेच डॉक्टर आहेत, मग पैसे भरून डॉक्टर झाला का आला कोणी, लोक म्हणले त्याच्या गोळ्यानी औषध कुणच येईन, अहो तो डॉक्टरच येड आहे, तू गोळ्या घेतो कशाला त्याच्या, त्याच्या शेवटच्या गोळ्या घेतल्या तरी तू नीट वसणार नाही, तू गप्पीत मर ना, सध्या क्वांटिटी नको क्वालिटी पाहिजे, एक वाक्य धरणं ठेवा, व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स, विद्वानाला किंमत आहेच, तुम्ही विद्वान व्हा, करा ना अभ्यास, MPSC द्या ना, UPSC द्या ना, रोग झाला का काम करायला, नशिबात नाही म्हणतो, तो नशीब आलं कुठून, तू बोंबलं तर झेंडत होतं कसं काय ते, 8:30 इंटरव्ह्यू आणि तू 8:00 झेरॉस काढाय निघलाय मार्कशीटचे, मार्कशीट घातलं मशीनमधील लाईट गेली, मर मग, नाही 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 नाही, हे वाक्य नीट आहे का, मला थोडं पुढं सरकवायचं तुम्हाला, जर सत्याला त्रास असेल तर जय होणारच, आणि संतांनी त्रास काढलाच म्हणून ते संत झाले, संत असे 8:30 उठून मग कांदा पोहे खाऊन मग आंघोळ करून संत होते का, एक वाक्य सांगा, संतच्या बाबतीत 6 सांगतो, ऐका, सगळ्या जंगलात प्राणी आहे पण सगळ्या जंगलात सिंह नाही, सगळे हरणाचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या कणाबीमध्ये कस्तुरी नाही, हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही, गायांचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाही, आणि सगळ्या कपिला गाया आहेत पण सगळ्या गाया कामधेनू नाही, जंगलात अनेक झाडं आहेत पण सगळे कल्पतरू नाही, जगात अनेक माणसं आहेत पण सगळे संत नाहीत, पुन्हा 6 ऐका, आकाशाला संबंध आकाश ए खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन रावण प्रतिज्ञा फेल, सगळ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सपाल, संतांची प्रतिज्ञा श्रेष्ठ, भगीरथनं गंगा आणली आणू द्या पण त्या गंगेत आंघोळ करायला जायला पैसे लागतात आणि वेळही जातो, आमच्याकडे संतांनी अशी गंगा आणली नव्या अध्यातली ओवी लिहून घ्या, जे ज्ञान गंगा पूर्ण नाहले करा आंघोळ, रावण श्रीमंत होता पण पैसे नाही होता, चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे, सूर्य तेजस्वी आहे पण तो उदा, सूर्य तेजस्वी आहे
पण त्याला अस्त आहे. संतांना अस्तही नाही. एक वाक्य सांगू, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणतात. फायनल व्याख्या लिहून घ्यायची, पुढं डोकं नाही. उद्या तुम्ही कोणालाही संत म्हणाल, मांबावले बेन. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गवंडीची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाहीत. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. हो, आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत काय करता. हे वाक्य लिहून घ्या, हे इंद्रिकांचे वाक्य आहेत महाराज. वाक्य लिहून घ्या, बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. आतून निर्मळ व्हा म्हणजे एवढे साधू झाले ना महाराज सगळे, सगळे नारायणगडांच्या परिसरातले सगळे. एकदा आणि एकदाच, पुन्हा नाही. पुन्हा शिवाजी महाराजांसारखा महात्मा एकदाच, बाकीचे जेवढे महात्मे झाले ते एकदाच. कुणी नाही बाळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एकदाच तसे कपडे घालाल, पण पुन्हा नाही. चित्रपट सृष्टीत दादा कोंडके एकदाच, पुन्हा डोकं लावायचं नाही. त्याचे गाणे कुणी पाठ करा, पण फै तसं गडी पुन्हा होणे नाही. एकदा आणि एकदाच. किती क्रिकेटवीर झाले, गावस्कर एकदाच. डोकं नाही लावायचं परत त्याला, गपचीर राह. उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचं. या साधूच्या पवित्र भूमीत कीर्तन आहे म्हणून त्या मापातला माल सोडणार मी तुम्हाला. माझं वाक्य परत ऐका, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. मग त्रास काढा. संतांनी काय काढला? त्रास. आणि ज्यांनी त्रास काढला त्यांना संसार काढला. संसार म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? हे एम ए बी मी नाही, हे एम एम बी बी ए डी डी एम एम कॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी हेअर के जी लोअर के जी एम बी एन डी एड अन बी एड अन आर्ट अँड कॉमर्स अन सायन्स अन एफ वायन एस वायन एम टेकन बी टेकन डिग्री इन डिप्लोमा अन टर्नर अन फिटर अन वेल्डर अन मेकॅनिकल इंजिनियर अन पॉलिटिकल इंजिनियर यू पी एस सी यू पी एस सी आय सी टी डिग्री इन डिप्लोमा अन बी टेकन यू टेकन एम पी एस सी हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ दातरोग तज्ञ गुप्तरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ ट्रक न पडले कोण खातं? काही न पाहुणे येईन, काही ना आले ते देईन, काही ना दिली ती राहीन, काही ना राहिली तिला पुवार होईन. बायका मिळानं बायका, पस्तीस पस्तीसचे नवर देव येत आपल्याकडे. पस्तीस पंधराच राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच का आज का 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केलं, त्याला माझ्या सारखं भेटलं म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवर देव पाहिला, ती म्हणली भिगरायला पोर देईन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता यांचं काय घेऊन हे जी एम एन का जे भीमे आले. आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे कारण म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मळव्यात आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडवतो त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडवतो. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो, विश्वास नाही, नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं बागलात काय. एका वाक्या सांगून पुढे जातो. ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान कधी खाली होऊ दिली नाही, हिंदू धर्माला कधी कलंक लागू दिला नाही, आणि आपल्या वागण्यानं ज्यानं वारकरी संप्रदायाची किंमत कमी होऊ दिली नाही, तो खरा सुशिक्षित. एम एम फिमे काय घेऊन बसले? एक वाक्य परत नीट ऐका. जगाच्या पाठीवर माणसं जमवण्याची आणि बदलवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. माणसं जमवायची आणि बदलवायचे. सभेला माणसं जमतात, बदलत नाही. कीर्तनातलं एक वाक्य माणसाचं जीवन बदलू शकत. कष्ट करा. ज्ञानच कुठे आहे? कुठं ज्ञान आहे? ज्ञान नाही पण ग आहे ना. पखोद्याला पखोद्याचं ग, गायण्याला गायण्याचं ग, मला माझ्या कीर्तनाचा ग, काहींना तब्येतीचा ग, काहींना इष्टिटीचा ग, काहींना आपली बायको देखणी आहे याचाच ग. तो म्हणतो आपली परवेची आई. गावाला काय फायदा? काय लोक हे म्हणून गोरी बायको कधी करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती का. बायको सावळी कर, कापूस याचा या चालत, तीन तुरीच्या शंगा तोडा या चालत. बाहेरंगाच्या नादी लागू नका, अंतरंगाच्या नादी लागा.
मला एक पुढचं वाक्य सांगायचंय तुम्हाला, जे ज्ञान आहे त्या ज्ञानात गए. आज 99% माणसं संपवली कोणी ग, ज्ञान कमी पण फुगीर लई. पाहुणा चहा पेईपर्यंत म्हणतो आपण मानला, थोडं राहिलं नाही तर झालंय, आपल्या बापाला नाही जमलं. पण सासरवाडीचा आधार होता, होऊन गेलं. पाहुणा मनातल्या मनात म्हणतो, याच्या बापाला जर जमलं नसतं हे याला कोण सांगत, कारण त्याला काय नाही, ज्ञान नाही. काय नाही बोल जा, काय नाही, काय नाही. मग आता आपल्याकडे सध्या काय नाही, सध्या काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. काय नाही, काय नाही, सावधरा, काय नाही, ज्ञानच नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000 अन्नवर देव बायरा ठॉय 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 ठॉय, ते नवर देऊन नाचायला लागलं. त्याला वाटलं शांताबाई आली, बाकीचे म्हणले फटाकेत. काय नाही, काय नाही. मग एक यादी सांगतो तेवढी लिहून ठेवा, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. यादी ऐका, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वांजश्री कधी वरमाई होणार नाही, मारुतरायाची पुरगी कधी शिवाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचं पिल्लू हंदळा जन्माला आलं तर त्याची कधी वाल होणार नाही, वटवांगलाच्या पिल्लाला सूर्याचं कधी दर्शन होणार नाही, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सण कधी दूध देणार नाही, गाईच्या काशीचं कुशीर कधी दूध पिणार नाही, गाळातला भिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही, बांधावरचं येरण कधी मिडीला वापरता येणार नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. जेवढे ध्यानात राहतील तेवढे ध्यानात ठेवा, राहिलेच कुठं ध्यानात. हा, आणि त्याला ज्ञानेश्वरीतले पुरावे लिहून घ्या, नव्या देतला पुरावा लिहून घ्या. माझी भक्त विन जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच ओवी जुळून घ्या त्याच्या पुढची, लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला ओवी जुळून घ्या 12 देतली, का खडकी जसे वर्षले, का आगी माझी पेरले. त्याला ओबी जुळून घ्या 13 देतली, का मृत्यदायसा शृंगारिला, का गाढव तीर्थी न्हाणीला. त्याला ओबी जुळून घ्या 15 देतली, वांजेच्या लेखा कैसी जन्मपत्रिका. आणि त्याला ओबी जुळून घ्या 18 देतली, पडून गेली या भिंती चित्राची होय माती. आणि याला सगळ्याला एकच ओबी लिहून घ्या 15 देतली, 35 ओबी. 15 35 ओबी लिहून घ्या, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे काय नाही, तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, मिट जाएगा भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. पडून गेली भिंती, हे घर कसं आहे, जिंदगी